हे आहे इन परभणी केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात इन परभणी न्यूज. मी पौर्णिमा लोकरे आपल्या या बातमीपत्रात स्वागत करते. पाहूया शहरातील घडामोडी. परभणी येथे शुक्रवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सकाळपासूनच अभिवादनासाठी अनुयायांची गर्दी झाली होती. सकाळी 5:30 सुमारास महावंदना घेण्यात आली. त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. शहरातील शनिवार बाजार भागातून येथे दाखल झालेल्या संत सैनिक दलाच्या पथकानेही बाबासाहेबांना मानवंदना दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मराठवाड्यात आणून औरंगाबाद जिल्ह्यातील मकरणपुरात पहिली परिषद घेणारे व त्या परिषदेत जय भीमचा पहिल्यांदाच नारा देणारे हैदराबाद स्टेट शेड्यूल कॉस्ट फेडरेशनच्या मराठवाडा शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांचे सुपुत्र तथा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस निरीक्षक परवीन मोरे यांनी त्यांच्याकडे असलेल्या बाबासाहेबांच्या अस्थी येथे दर्शनासाठी सर्वांकरता उपलब्ध करून दिल्या होत्या. या अस्थीचे दर्शन घेत असताना अनुयायी अत्यंत विनम्रतेने नतमस्तक होताना दिसून आले. दिवसभर येथे अभिवादनासाठी गर्दी होती. इन परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. 6 डिसेंबर घटनाकार महामानव वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन आहे. खरं तर आज तरुणांसाठी, नवयुवकांसाठी आणि नव्या पिढीसाठी हा प्रेरणादायी संकल्प दिन म्हणून खरं तर आपण मानला पाहिजे. दुःख खूप आहे. जगाला खऱ्या अर्थाने समतेचा, मानवतेचा संदेश, तथागताचा संदेश, परंतु त्यांचे विचार, त्यांची प्रेरणा ही आपल्या नवयुवकांसाठी, नव्या पिढीसाठी उद्धारक म्हणून ठरणार आहे. आणि आपल्याला अजून 500,000 वर्ष या महामानवाचे विचार लागू होणार आहेत असा हा महामानव यांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थी ज्या 9 प्रांताध्यक्षांना मिळाल्या होत्या, मराठवाड्याच्या अस्थी भाऊसाहेब बी एस मोरे यांना मिळाल्या होत्या, त्या प्रेरणारूपाने मराठवाड्याला मिळालेल्या अस्थी मोरे घराण्याकडे होत्या आणि त्या सर्वांसाठी एक बाबासाहेब आंबेडकरांचा संवेदनशील विचाराचा, घटनात्मक विचाराचा, संविधानिक विचाराचा वारसा आणि प्रेरणा युवकांना मिळावी म्हणून त्या अस्थिकलश आज या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे दर्शनासाठी सर्वांच्या. खरं तर त्यामध्ये प्रेरणा मिळावी, नव भारत घडावा, अखंड भारतासाठी युवकांनी झटावं आणि बाबासाहेबांच्या विचाराला पुढे न्यावं हा संदेश देण्यासाठी हा अस्थिकलश आज या ठिकाणी परभणीला स्थापित केलेला आहे. सर्व परभणीकरांनी त्याला, त्याचे दर्शन घेऊन चांगला इथे भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. मला आनंद वाटतो सांगायला की हा महामानव जर नसता तर दगड धोंड्यासारखी जीवन जगणारी ही जी समाजातली मंडळी आहे यांचं आज सोनं झालं नसतं. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिस्पर्शाने या सगळ्या समाजाचं सोनं झालं, वंचित समाजाचं, ही भावना सर्वांनी लक्षात ठेवून मार्गक्रमण करणं आवश्यक आहे. मोर्चे, निदर्शनं आणि वेगवेगळ्या प्रकारे आपला घटनात्मक दृष्टिकोन आणि सर्व काही मागण्या मान्य करून घेण्यासाठी तो प्रपंच केला जातो, त्यामध्ये संवैधानिक मार्ग, कायद्याचा मार्ग आणि घटनात्मक मार्ग हा युवकांनी विसरायला नको. आपल्यावर गुन्हे दाखल होणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून बाबासाहेबांचा विचार नेण्यासाठी आपण सक्षमपणे पुढे जाऊ शकतो. हा अस्थिकलश सर्वांना प्रेरणादायी ठरो हीच या ठिकाणी मी संकल्पना आणि कामना व्यक्त करतो आणि थांबतो. आणि याच बरोबर आजचं हे बातमीपत्र संपलं. शहरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा इन परभणी न्यूज. नमस्कार.